सगळे कलाकार महाराष्ट्रातले कलाकार कारगिलला जाणार आहोत आणि तिथे आम्ही एक छान सांस्कृतिक कार्यक्रम 2 सप्टेंबरला सैनिकांसमोर सादर करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते, कारण प्रत्येकाला इच्छा असते काश्मीरमध्ये जाण्याची. कारगिल हे एक स्वप्नच राहतं बऱ्याच वेळेला, पण तो एक चांगला टुरिस्ट स्पॉट आहे. आज जवळजवळ कारगिल युद्धाला जवळजवळ 20 वर्ष झाली आहेत, त्यामुळे कारगिलबद्दल प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता असते आणि तशीच माझ्या मनातही आहे. आणि मला फार आनंद होतोय की मी कारगिलला जाते आणि सैनिकांचं मनोरंजन करण्याचा हा मान मला पायलवंड आणि संवाद या संस्थेतर्फे मिळतो आहे. आणि त्याच्यासाठी मी सुनील महाजन आणि निकिता मोघे यांचे खरोखरच आभार मानते, तसंच सचिव शहा आणि नहार साहेब यांचेही मी आभार मानते, कारण तिथे जाऊन काय आपण अनेक गोष्टी ऐकतो की तिथलं सौंदर्य असं आणि कारगिलचं सौंदर्य वेगळं असेल. तिथे वृक्षलता नसतील पण त्याचं एक वेगळं भौगोलिक एक सौंदर्य असेल आणि ते बघायला मी अतिशय उत्सुक आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक भारताच्या नागरिकाने कारगिलला गेलंच पाहिजे. एक ते ऐतिहासिक स्थान म्हणून आणि एक टुरिस्ट स्पॉट या नात्याने पण आणि तिथले जे स्मारकं वगैरे आहेत प्रत्येकाने बघितलं पाहिजे. असं पायलवृंदाच्या आणि समाजच्या वतीने आम्ही सरहद या संस्थेच्या मदतीने कारगिल येथे होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी आम्ही तिथे एक चांगला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहोत. यामध्ये चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर, त्याच्यानंतर पुण्यातला जो गायक आहे सुजित सोमण आणि पार्श्वगायिका प्रतिभा थोरात, असे हे तिघे जण तिथे चांगली देशभक्तीपर प्रेमाचा शांततेचा संदेश देणारी आणि एंटरटेनमेंट करणारी अशी काही गाणी तिथे सादर करणार आहेत. मराठी हिंदी गाणी असणार आहेत, त्याचबरोबर तेजस्विनी लोणारी आणि आईली घिया या आताच्या नवीन ज्या अभिनेत्री आहेत त्या आणि त्यांच्याबरोबर ईशा, प्रतीक्षा आणि कुणाल फडके हे 5 जण तिथे नृत्य सादर करणार आहेत, ज्याच्यामध्ये वंदे मातरम असेल किंवा देशरंगीला असेल, तिकडचं काश्मीरचं उमरो असेल, काही लोकनृत्य असेल, महाराष्ट्राची आपली लावणी असेल, विजून असेल, तर असे वेगळे डान्सेस पण सादर होणार आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन म्हणजे संतोष चोरडिया आणि डॉक्टर कविता लिया करणार आहेत. आमच्या कलाकारांची काळजी घेण्याकरता खास आमच्याबरोबर डॉक्टर गुंडे थोरात हे देखील तिथे येणार आहेत आणि तेही काही गाणे तिथे सादर करणार आहेत सैनिकांसाठी. तर असा एक छान रंगारंग कार्यक्रम सगळ्याचा समावेश असणारा, लोकनृत्य पण आहे ज्याच्यात, लोकसंगीत आहे, हिंदी मराठी बॉलिवूड आणि देशभक्तीपर असं सगळं असल्यामुळे हा रंग तरंग हा कार्यक्रम आम्ही तिथे सादर करणार आहोत. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे जे कलाकार व्यावसायिक कलाकार आहेत यातलं कोणीही हौशी नाही आणि आपला वेळ देऊन हे आपले शूटिंग वगैरे वर्षाची असतील किंवा बाकीचे कलाकार असतील तर हे सगळं सांभाळून ते येत आहेत आणि कुठल्याही प्रकारचं कोणीही मानधन त्याच्यासाठी घेतलेलं नाही आहे. आणि असं काही उपक्रम या येत्या काळात देखील ही सरहद वगैरे संस्था करणार असेल तर त्यासाठी सुद्धा हे सगळे सहकार्य करायला तयार आहे, कार्यक्रम करायला तयार आहे. आणि या कार्यक्रमाची संधी दिल्याबद्दल सरहदचे संजय नहार आणि संजीव शहा यांचे सहकारी सुनील महाजन यांची खूप आभारी आहे. आणि हा कार्यक्रम नक्कीच लोक